कुरखेडा तालुक्यातील पेंढरी पोलिसांनी त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत सापळा रचून गोवंश घेऊन जाणारे ट्रक जप्त केले आहे कुरखेडा पोलिसांनी नऊ ट्रकांमधील दोनशे अठ्ठ्याहत्तर तर, तर पेंढरी पोलिसांनी पाच ट्रकांमधील एकशे पंचवीस गोवंशाची सुटका केली आहे छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये तसेच छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश खरेदी केली जाते राज्यातील इतर भागांच्या तुलनेत या भागात अत्यंत कमी किमतीत गोवंश उपलब्ध होत असल्याने तस्कर याच भागातून गोवंश खरेदीला प्राधान्य देतात खरेदी केलेले गोवंश तेलंगणा राज्यात दिले जातात कोरची कुरखेडा मार्गाने गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा पोलिसांना प्राप्त झाली या माहितीच्या आधारे सापळा रचून ट्रक थांबविण्यात आले ट्रकची चौकशी केली असता त्यात गोवंश निर्दयपणे कोंबून असल्याचे दिसून आले अंधाराचा फायदा घेत सर्व चालक व क्लीनर पळून गेले सदर दोन्ही कारवाईमध्ये गोवंश वाहतूक करणाऱ्या सहा विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे वरील दोन्ही घटनेत एकूण चौदा ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यात आले असून एकूण चारशे तीन गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे पोलीस हवालदार राकेश पालकृतीवार नरेश अत्यालगडे जितेंद्र कोवाची मनोज राऊत रुपेश काळंबाचे यांनी केले सर्व गोवंशाची रवानगी गोशाळा येथे करण्यात आली आहे